जे पेशंट मुलं सर्वांना एक आधार दिला आणि त्यांना सांगितलं की निश्चित प्रकारे तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना थोडं थोडं त्यांना काही बाकीच्या गोष्टी होत नाही, त्यांना थोडा 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 खोकला आहे आणि ताप वगैरे दुसरे, बाकी त्यांना कुठे काही जाणवत नाही आणि ते एकदम सगळे फ्रेश आहेत, त्यामुळं अजिबात त्यांच्या नातेवाईकांनासुद्धा त्यांना नातेवाईकांनासुद्धा भीतीचं काही कारण नाही, ते पण सगळे उत्तम सगळे पेशंट वगैरे आहेत, त्यामुळे काही अडचण नाही आणि ते लवकरच मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्या सर्वांना डिस्चार्ज होईल. निर्बंध वाढत आहेत, आपला पेशंट वाढत आहेत, निर्बंध वगैरे काय कडक करण्याची काय सूचना? निर्बंध वगैरे शासनाने निर्बंध दिले, तेच नियम निर्बंध. आता निर्बंध कुठं उलटा, आपण उलटा आता काल पंतप्रधानांनीच आपल्याला सांगितलं की आपण लॉकडाऊन लावणार नाही वगैरे काय नाही, त्यामुळे सगळे दिल्ली जे शासन जे निर्बंध दिले ते तेवढे तेच निर्बंध आहेत. आपण अधिक काय वाढतात मध्ये करणार नाही आपण. नवीन काय उपाययोजना आता कोविड काळात? कोविडच्या काळामध्ये जे शासनाच्या वतीनं जे काय मदत जे काय सहकार्य करायला तो करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्यांना देऊया. आणि आपण सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये शासन सर्वांच्याच पाठीमागे आहे, म्हणजे अधिकाऱ्यांना सध्या मनुष्यबळाची अडचण होती, पगार लवकर केले जातील, त्या संदर्भात बैठक उपमुख्यमंत्र्यांकडे झालेली, त्यांचे पगार सगळ्यांचे केले जातील आणि कुठल्याही प्रकारची टंचाई वगैरे नाही असं टंचाई वाटत, आपण त्याला स्पेशल केस काही गोष्टी करूया. ओके.